बागदे डंगळवाडी येथे शनिवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास अपघात घडला होता. या अपघातात पादचारी सत्यवान तोरसकर यांना ओमनी कारची धडक बसली होती. या अपघातात सदर वृद्धाचा मृत्यू झाला होता. पादचारी सत्यवान महादेव तोरसकर व 61 यांना धडक देऊन कारसह पसार झालेला संशयित मुकेश मारुती मोडक याला कणकवली पोलिसांनी अवघ्या 6 तासांमध्ये ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास केली आहे. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ घोणसाटवाडी येथे जंगलमय भागात अंदर बाहेर जुगारावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी मध्यरात्री आंबोली पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस पथकाने केली आहे. शुभम श्यामसुंदर वर्धम वय 27 राहणार पांजरवाडा सावंतवाडी आणि सुदर्शन देवराव मुळीक अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. झाराप कुंभारवाडी येथे क्रिकेट सामन्यावेळी फलंदाजी करत असताना येथीलच सुनील वामन हरमलकर वय 35 हा युवक अचानक जमिनीवर कोसळला. त्यातच त्याचे निधन झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी 6:45 सुमारास घडली. वैभववाडी तळेरे मार्गावर अपघातग्रस्त जखमी तरुणाला पाहून आमदार नितेश राणे यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला आणि जखमी तरुणाची विचारपूस करून तात्काळ अँब्युलन्स मागवून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना रविवारी सायंकाळी 4:00 सुमारास घडली. रायगड किल्ल्यावर खाद्यपदार्थांची विक्री करण्यास मनाई असताना गडाच्या ऐतिहासिक वास्तूत बेकायदा खाद्यपदार्थ शिजवून त्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पुरातत्व विभाग व वेल्हे पोलिसांनी रविवारी कडक कारवाई केली. या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात 10 विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याबरोबरच कोकणशायच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशायचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.